शिंदे सरकारमध्ये आणि आमदारांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे. एकमेकाचं उणधनं काढत आहे असं आव्हान आपल्या अब्दुल सत्तारांनी आता सांगितलेलं आहे. आणि अजूनही न्यायालयाच्या निकालाची टांगती तलवार यांच्यावर आहे. न्यायालयाचा काय निकाल येतो याच्यावर या सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. आणि अशा स्थितीमध्ये ही अस्वस्थता जर वाढली तर सरकार कोसळू शकतं. आमचेच पक्षाचे काही नेते आहे जे माझं कट रचतं आहे, मला बदनाम करता आहे. आता शिंदे सरकारमध्ये उसबूत चालू आहे, काय बोलणार? शिंदे सरकारमधल्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. प्रत्येकालाच मंत्री व्हायचं आहे आणि प्रत्येकालाच मंत्रिपदाच्या ठिकाणी बाशिंग जे आहे ते गुडघ्यावर बांधून ठेवलेलं आहे. अशा स्थितीमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न आज होतो आहे. आणि अब्दुल सत्तार साहेबांनी या ठिकाणी ते उघडपणे सांगितलं आहे. मला वाटतं ते माणसं कोण आहेत, ते कार्यकर्ते किंवा आमदार कोण आहेत ह्याच्या नावं त्यांनी जाहीर करावे. बावनकुळे जेव्हा हे मंत्री होते तेव्हा त्यांनी हे एज बँडचं काम घेतलं होतं, आधी त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलं होतं. परंतु याची मागणी या वेलदाडा गावाच्या लोकांनी केली होती त्याची चौकशीसाठी, आतापर्यंत त्यांची चौकशी वगैरे झाली नाही, काय बोलणार? हॅजबँडच्या कामामध्ये काही वाढीव काम काही बावनकुळे साहेबांच्या कार्यकर्त्यांनी घेतलं असं ग्रामस्थांचं मागणी म्हणजे माहिती आहे. याच्या चौकशी झाली पाहिजे. प्रत्यक्ष काम न करता त्या कालखंडामध्ये बिलं काढली अशी तक्रार आहे. ह्याचाही पाठपुरावा निश्चित मी सरकारकडे करणार आहे. आणि ही चौकशी झाली पाहिजे, नक्की या चौकशीमधून काय निष्कर्ष आले ते जाहीर झाले पाहिजे आणि दोषी व्यक्तींवर कारवाई झाली पाहिजे.